देशात मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवाद हिंसाचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आज शिवाजी चौकात आंदोलने करण्यात आली आहे. या घटना त्वरित थांबविण्यात याव्या, नाहीतर नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देत बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने वर्धेच्या शिवाजी चौकात आंदोलने करण्यात आली. यावेळी राज्यातील सरकारच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पूर्ण भारतभरामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते जे पूर्ण देशात शुक्रवारच्या दिवशी जे नियोजित पद्धतीनं जे हिंसा घडवण्यात आली त्याच्या निषेधार्थ आम्ही आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत. विषय असा आहे का देशामध्ये एकाच वेळ एक विषयावरती मस्जिदीमधून निघून हिंदूंच्या संपत्तीला नुकसान पोहोचवणे हा काही एक अचानक घडलेला प्रसंग नाही आहे, तर हा एक सुनियोजित षडयंत्र आहे आणि देशविरोधी ज्या शक्ती आहे ज्या भारताच्या काही देशद्रोह्यांना आणि गद्दारांना हाताशी घेऊन जे देशाला आगीत झोकण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्यांना आम्ही इथून हे चेतावणी देणार आहो का तुमच्या ह्या मनसुब्यामध्ये कुठेही तुम्हाला सफलता भेटणार नाही आहे. जेव्हापर्यंत बजरंग दल आहे देशाच्या एकते अखंडेपासून अखंडतेसोबत कोणी खिलवाड करू शकत नाही, आणि जो पण ह्या प्रयत्न करणार आमची प्रशासनाला मागणी आहे का अशा ताकदांना ताकदीच्या आधारावरती कायद्याची कठोर कार्यवाही करून त्यांना नेस्तनाबूत करण्यात यावे, असा निवेदन घेऊन आज आम्ही प्रशासनाला म्हणणार आहोत. आणि जर का प्रशासनाने याच्यावरतं काही कार्यवाही नाही केली तर हिंदू समाज सक्षम आहे आपली स्वतःची रक्षा करण्यामध्ये. आज चेतावणी स्वरूप जो निवेदन आम्ही घेऊन जाणार आहोत याच्यासाठी आज आम्ही इथं जमलो आणि इथून आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत.